काय म्हणणार। बऱ्याच वर्षांपूर्वी एका शहरामध्ये खूप मोठी शाळा होती। त्या शाळेमध्ये दूर दूर ठिकाणाहून मुलं शिकायला यायची। त्याच शाळेमध्ये गट्टू नावाचा एक मुलगा शिक्षण घेत होता। गट्टू प्रेझेंट टीचर। गट्टू शहरामध्ये त्याच्या आई वडिलांच्या सोबत एका छोट्या घरात राहायचा। गट्टूचे बाबा जे ऑटो रिक्षा चालवायचे ते त्याला दररोज सकाळी त्यांच्या ऑटो मधून शाळेत सोडायला यायचे। एके दिवशी गट्टूची शिक्षिका खूप आजारी पडली आणि ती शाळेत येऊ शकली नाही। जेव्हा ही गोष्ट प्रिन्सिपल सरांना कळली तेव्हा ते स्वतः गट्टूच्या क्लासमध्ये आले आणि म्हणाले, स्टुडंट्स, आज तुमची टीचर अंजली आजारी पडल्यामुळे शाळेत नाही येऊ शकली, म्हणून त्यांच्या जागी मी तुम्हाला शिकवणार। पण आज आपण काहीतरी वेगळं करू। ते हे की शाळेची पुस्तकं तुम्ही नेहमीच वाचता, म्हणूनच आज आपण शाळेचं पुस्तक नाही वाचायचं तर त्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं। तर चला मुलांनो, हे सांगा, तुम्हाला मोठं होऊन काय बनायचं आहे? प्रिन्सिपल सरांचा प्रश्न ऐकल्यावर सर्व स्टुडंट्स विचार करू लागले। मग सगळे एकत्र बोलू लागले, मी डॉक्टर, मी पायलट, मी सोल्जर। असं नाही, सगळे एक एक करून बोला। इथन सुरू करूया। सर, मी मोठी होऊन सायंटिस्ट बनणार। मी मोठी होऊन डॉक्टर बनणार। सर, मी पायलट बनणार आहे आणि हवाई जहाज उडवायचंय। मग गट्टूची वेळ आली। गट्टू, तू मोठा होऊन काय बनणार आहेस? या प्रश्नावर गट्टूने उभं राहून उत्तर दिलं, सर, मी मोठा होऊन ऑटोवाला बनणार आहे। का? तू ऑटोवाला का बनणार आहेस बाळा? कारण की माझे बाबा ऑटो चालवतात ना, म्हणूनच मलाही ऑटोवालाच बनावं लागेल ना। गट्टूचं असं उत्तर ऐकल्यानंतर प्रिन्सिपल सर अवाक झाले आणि याच्या आधी ती ते गट्टूला काही सांगतील शाळा सुटल्याची घंटी वाजली। शाळा सुटल्यानंतर देखीलही प्रिन्सिपल सरांच्या मनात गट्टूचंच बोलणं घुळत होतं। गट्टूचा असा विचार करणं चुकीचं आहे, मला गट्टूला समजवावंच लागेल। पण ते कसं काय? तेव्हा त्यांना एक आयडिया सुचली। दुसऱ्या दिवशीही जेव्हा गट्टूची टीचर शाळेत नाही आली तेव्हा प्रिन्सिपल सर पुन्हा त्यांच्या क्लासवर आले। स्टुडंट्स, आज आपण शिकणार नाही तर आज आपण एक गेम खेळायचा आहे। मला गेम खूप आवडतात। सर, आपण कोणता गेम खेळायचा आहे? या गेमचं नाव आहे माझा फेवरेट हिरो। मग चला, तुम्ही एक एक करून मला सांगा की तुमचा फेवरेट हिरो कोण आहे। इथन सुरुवात करूया। सर, मला रणवीर सिंग आवडतो। मला वरुण धवन। सर, मला टायगर श्रॉफ। मला ऋतिक रोशन आवडतो, तो खूप मस्त डान्स करतो। सर, मला सलमान खान खूप आवडतो। स्वॅग से करेंगे सबका स्वागत। स्वॅग से करेंगे सबका स्वागत। आता प्रिन्सिपल सरांनी गट्टूला विचारलं, गट्टू, तुला कोणता हिरो चांगला वाटतो? माझा फेवरेट तर शाहरुख खान आहे। पण शाहरुख खानला तर हिरो बनायलाच नको होत। पण ते तर केवढी चांगली ऍक्टिंग करतात। हो, पण त्याचे बाबा तर वकील होते आणि त्यांनी एक खूप चांगलं रेस्टॉरंट पण उघडलं होतं। मग शाहरुखला तर यापैकीच एक काहीतरी करायला होतं। हिरो तर तो चुकूनच बनला। हे ऐकून गट्टूला राग आला। सर, पण त्यांना एवढी चांगली ऍक्टिंग येते, मग ते वकील का म्हणून बनतील? हो, पण त्याचे बाबा तर वकील होते ना। तर ती त्यांच्या बाबांची मर्जी। शाहरुख खान जे बनले ते त्यांच्या मर्जीने बनलेत ना। गट्टूच्या या उत्तरावर प्रिन्सिपल सर हसू लागले। बर गट्टू, अखेरीस तुला समजलं तरी। हेच तर मी तुला समजावण्याचा प्रयत्न करत होतो की तुझ्या बाबांचा ऑटोवाला असण्याचा हा अर्थ नाही की तुला पण ऑटोवालाच बनावं लागेल। आणि आता मला तुला कोणाला तरी भेटवायचं आहे। यांना भेट। हे आहेत
मिस्टर जगमोहन देसाई हे पण कोणे एकेकाळी ऑटो चालवायचे, पण आज यांचा मुलगा एका मोठ्या शाळेमध्ये प्रिन्सिपल आहे। प्रिन्सिपल सर, हे तुमचे बाबा आहेत? हो, हे माझे बाबा आहेत। आता तुला कळलं गट्टू, ज्या पद्धतीने मी ऑटोवाला न बनता प्रिन्सिपल बनलो, तसाच तूही तुझ्या मेहनतीने काहीही बनू शकतोस। प्रिन्सिपल सरांच्या या प्रेमपूर्ण संवादाने गट्टू समजला आणि त्याने निश्चय केला की प्रिन्सिपल सर मला समजलं, आता मी मोठा होऊन पोलीस ऑफिसर बनणार आहे। अशा प्रकारे प्रिन्सिपल सरांनी स्वतःच आणि शाहरुख खानचं उदाहरण देऊन गट्टूला समजावलं की तो मोठा होऊन जे पाहिजे ते बनू शकतो। तर मुलांनो, आपल्याला या गोष्टीतून ही शिकवण मिळते की जर आपण व्यवस्थित मेहनत केली तर जे पाहिजे ते बनू शकतो। अगर आपको हमारी वीडियोस पसंद आ रहे हैं तो इन्हें लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें।